सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती पवार एमवाय आज आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 8वीचे इतिहासाचे पहिले प्रकरण इतिहासाची साधने भाग 2। प्रकरण पहिले इतिहासाची साधने। मौखिक साधने आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो। स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या। स्फूर्तिगीते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली, त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत। या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा यांविषयीची माहिती मिळते। स्फूर्तिगीतांनी समाजाला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते। स्फूर्तिगीतातून तात्कालीन राजकीय परिस्थितीची कल्पना देखील येते। पोवाडे पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते। ब्रिटिश अमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांवर आधारित पोवाडे रचले गेले। लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे। स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे। ऐतिहासिक परंपरा थोर नेते राजे यांवर वीररसपूर्ण पोवाडे रचले आहेत। दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने। आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला। अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो। छायाचित्रे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत। छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली। या छायाचित्रांवरून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते। मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात। त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात। व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते। प्रसंगाच्या चित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या चित्रांवरून त्याचे स्वरूप लक्षात येते। ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्स छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे। ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहे। आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत। त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो। चित्रपट चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो।
20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इ.स. 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहे. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र तो विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. पुढील लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत भूगोल विषयाचे पहिले प्रकरण, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. थँक्यू.